ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। कालीचरण बाबाच्या वादग्रस्त वक्तव्यावर विधानसभेत पडसाद उमटलेत। नवाब मलिकांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत विधानसभेमध्ये कालीचरण बाबावर कारवाईची मागणी केली आणि त्यावरच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण ऐकूया। महात्मा गांधी यांना सीवी गार्ड कोणी करत असेल तर या देशातल्या 100 कोटी पेक्षा जास्त लोक हे अपमान कधीही सहन करणार नाही, त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी या सदनाच्या माध्यमातून करतोय आणि त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी या बाबतीत मी सूचना करतोय। अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांच्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे, सभागृह सहमत आहे। सभागृहच नव्हे, या अगोदर जे विधानसभा सदस्य आज नाही तेही सहमत राहतील, कारण महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो। त्यांच्या संदर्भामध्ये जर वाईट शब्दाचा कोणी उपयोग केला, अशा शब्दाचा उपयोग केला की राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान झाला, तर त्याला शिक्षा दिली पाहिजे। आदर्श महाराज, कालीचरण नावाच्या या राष्ट्रद्रोही व्यक्तीने ज्या पद्धतीनं महात्मा गांधींच्या बद्दल जे वक्तव्य केलं आणि त्याचप्रमाणे गोडसेंचा जय जयकार केला, गोडसे सारखे लोक जन्माला आले तेव्हाच हिंदुत्व जगेल नाहीतर संपेल, अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक प्रकारे हिंदू विचाराच्या महात्मा गांधीला शिवा घालण्याचं पाप जे हिंदूवादी व्यवस्था करते आहे आणि हे पुढच्या काळात अशी डोकं उचलू नये त्यासाठी कडक कारवाई शासनाने करावी। योगायोगानं तो आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे आणि अशा व्यक्तीला तातडीनं पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी ही मागणी आमची आहे। अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती, आपण तिथे बसून निर्देश द्यावेत, आपल्याला हात जोडून विनंती आहे की या असे वक्तव्य करणाऱ्यांना, असे असा अपमान करणाऱ्यांना आपण एक सर्व सभागृहांनी एकमत करावं, आपण निर्देश द्यावेत आणि त्यांना कडक कारवाई करावी अशी विनंती मी आपल्याला करतोय। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय नवाब मलिक साहेब आणि सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब खरं हे सरकारचे प्रतिनिधी आहेत, त्याच्यामुळं कारवाई करायचं काम आमचं आहे। मी अध्यक्ष महोदय आपल्याला सभागृहाला ह्या चर्चेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 100% महाविकास आघाडीचं सरकार त्या संदर्भातली माहिती घेऊन जो कुणी चुकलेला असेल त्याच्यावर सक्त कारवाई करेल।